अरे मी तर घरापासून अगदीच जवळ आहे. चला सावनीच्या पार्टीसाठी लांब नाही जावं लागेल. सागर काय असे काय बघताय तुम्ही माझ्याकडे? आधी पाहिलं नाही येत का कधी माझ्याकडे? पाहिलं ना, हजार वेळा पाहिले, पण दरवेळी आधीपेक्षा जास्त सुंदर दिसताय, त्याचं काय करू? सागर खरंच सांगतोय, तिकडे फक्त मुली आहेत म्हणून सोडतोय तुम्हाला, नाहीतर आज जाऊच दिलं नसत. काय बोलताय तुम्ही? तुम्ही सागर असता ना मग कळलं असतं तुम्हाला कि बायको अशी सजून समोर उभी राहिली की कशी विकेट जाते. विकेट गेली आहे तुमची? काही मला तर वाटत की तुम्ही काय वाटतंय बोला. काही नाही, जरा मला आवरू द्या. इच्छा तर होतच नाहीये सोडायची, पण ठीक आहे जा तुम्ही. नाही नाही नाही, एक मिनिट मी येतो ना तुम्हाला ड्रॉप करायला, निदान तेवढा वेळ तरी माझ्या सुंदर बायकोसोबत घालवता येईल. आवरू द्या मला. एकटाच असतोस? आदित्यने मी सांगितलेलं काम केलंय, त्याने मुक्ताला सावनीच्या पार्टीचं नाही या पार्टी हॉलचा ऍड्रेस पाठवलाय. अरे तुझाच मुलगा तू, तुझंच ऐकणार. नाही ना, तू मला बाप मानत ना मी त्याला मुलगा, तू त्याचा फक्त मी वापर करून घेतो. मुक्ता इथे येईलही, पण त्यांनी काय होणार आहे? आय मीन तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय? एक भरी मैफिल, एक हसीना, काय समजने वाले को इशारा काफी होता है सत्यम. आज मी तिला इथे बोलवलंय कारण आज मी तिला सोडणार नाही. या पार्टीमध्ये जशी दारू वाहील ना तशी तिची आबरू पण वाहून जाईल. कळू दे लोकांना सागर पोळीची फेवरेट चीज काय आहे, कशी आहे. अरे शहाणपणा करत होती, मी तिच्या क्लिनिक मध्ये गेलो होतो ना तेव्हा अपमान केला तिने माझा, मला म्हटली धक्के मारून बाहेर टाकलेन तुला. मला या हर्षवर्धन अधिकारीला तिच्यामुळे सावनीने माझ्यावर हात उचलला. त्या मुक्तामुळे मला त्या अनलमेंट पेपरवर सावनीच्या सह्या घेता नाही आला. बाहेर पडायचं असतं तेव्हा बाहेर पडता येत नाही, तेव्हा जी तडफड होती ना ती तिला आज कळू दे. या सगळ्याचा बदला घेणार आहे मी आज. डॉक्टर म्हणून खूप मिरवते ना ती, आज या पार्टीत सगळ्यांसमोर असा नाचवणार आहे ना तिला की बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे भीक मागितली पाहिजे तिने. लाईट थोडा डिम कर ना. अरे लाईट्स का डिम करायला सांगितलं? बाप उजळ माथ्यानं फिरत नाही, त्याला अंधार आवडतो. मुक्ता आता इथे येईलच, तिचं स्वागत आपण अंधाराने करूयात.